देतो मी सगळेच देणार आहे हे घेऊन जा नाही याच्याला तक्रारदार हे DCM कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी विद्याधर महाले हे आहे तपासाचा भाग आहे आताच त्याला अटक केलेली आहे आणि भरपूर तांत्रिक तपास करून त्याला अटक केलेली आहे त्याच्यानंतर याच्या जे फोन किंवा जे काही आम्हाला आणखी तांत्रिक विश्लेषण त्याचा फोन आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर आणखी आम्ही तांत्रिक विश्लेषण करू आणि त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर त्याच्यामध्ये पुढचं जे काही कोण त्याच्या संपर्कात होतं काय त्यांची घेवाणदेवाण झालेली आहे त्यांचे बँक अकाउंट चेक केले जातील त्यांची जे जे काही KYC जी असते आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमचं ड्रायव्हिंग लायसन आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या KYC अनेक ठिकाणी वापरल्या जातात त्या वापरून त्यांनी काय काय ठिकाणी अकाउंट ओपन केलेले आहेत का किती सिम कार्ड वापरलेले आहेत किंवा किती डिव्हायसेस वापरलेले आहेत किती फोन वापरलेले आहेत हा तपासाचा भाग महालेनी आमच्याकडे तक्रार हां आपल्याकडे पुन्हा कधी तक्रार केलं आपण बघा विचारून देतो ओपन वायफाय ओपन वायफायचा तो तपासाचा भाग आहे परंतु तांत्रिक विश्लेषणानुसार त्याचं लोकेशन आम्हाला कळालं बऱ्याचशाच गोष्टी आहेत की जर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रेसमध्ये जर बोलू लागलो तर आरोपी त्यांची मोडस ऑपरेंटी बदलतील व्हॉट्सअपवरून पोचवल्या परंतु ऑर्डर जी काढलेली आहे ती ईमेल आयडीचं इम्पर्सोनेशन करून म्हणजे डुप्लिकेट बनवून त्यांनी ऑर्डर काढलेली आहे नाही त्याच्याबद्दल अजून तपास बाकी आहे आरोपी हा बी इलेक्ट्रॉनिक झालेला आहे तो तो तपासामध्ये लक्षात येईल त्याचे इतर जे साथीदार आहेत किंवा त्याची जी मोडस ऑपरेंडी आहे किंवा त्यांनी किती मोबाईल फोनचा वापर केलेला आहे तीन तारखेला यांनी गुन्हा दाखल केलेला आहे अशा प्रकारची अशी आता सध्या जी फिर्याद नमूद आहे त्याच्यामध्ये एवढीच फिर्याद आहे की आमच्या ईमेल आयडी विद्याधर महाले यांच्या ईमेल आयडीचं इम्पर्सोनेशन करून काही ऑर्डर्स काढलेले आहेत की ज्या शासनाने काढलेल्या नाही आहेत अशा प्रकारची तक्रार आम्हाला प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे त्याचा तांत्रिक तपास करून कारण का याच्यामध्ये IP ॲड्रेस जे असतात त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आत्ता आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये इतर कोणते आरोपी आहेत यांनी किती डिव्हाइसचा वापर केला आहे किती IP ॲड्रेस म्हणजे किती डिव्हाइस वापरलेले असतील किंवा कुठल्या प्रकारची वायफाय सर्व्हिसेस वापरली आहे की हे केलं आहे का आणि काय केलेलं आहे तर याबाबत अजून तपास चालू आहे.